सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील शिरडोन फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चक्काजाम आंदोलन केलं आणि गाईलाच या दुधानं आंघोळ घालून सरकारचा निषेध केला दुधाला भाव वाढवून मिळवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले या आंदोलनास शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे आज महाराष्ट्राभर चक्काजाम आंदोलन पुकरण्यात आलं आहे कवटे महाकाल तालुक्यातील शिरडोन फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर दुधाचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज शिरडोनी रस्ता रोखा करण्यात आला या पुढच्या काळामध्ये हे जर दुधाची दरवाढ झाली नाही तर आणखी आंदोलन तीव्र करू प्रसंगी सरकारला सत्तेवरनं खाली खेचू पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही आणि गाईलाच दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध व्यक्त केलाय तसेच या सरकारला अजूनही जाग आली नाही तर येथून पुढे मंत्रांच्या गाड्या अडवून असा इशाराही यावेळी देण्यात आलाय